पासून जे खासदार आपले साहेब आहेत, खासदारांनी अमरावती जिल्ह्यासाठी किंवा मेळघाटसारख्या आदिवासी बाहुबली एरियामध्ये कुठल्याही प्रकारची विकास केलेला नाही. शिवाय आदिवासी मुलांना जे कामं मिळायला हवी होती त्याबद्दलही कुठलाही एक शब्द आजपर्यंत संसदेत विचारलेला नाही. फक्त त्यांचं धार्मिक भावनेवरतीच फक्त आतापर्यंत प्रबोधन चाललेलं आहे. धार्मिक भावनेने कुठलीही जनता काही खुश होत नसल्यामुळे त्यांना जनतेनीच उत्तर द्यावं, जनतेनीच उत्तर द्यावं की ही धार्मिक भावनेची इलेक्शन नाही किंवा हे लोकसभेचं इलेक्शन नाही. जर इथून पुढे जर आणखीन परत त्याच जर खासदार म्हणून निवडून आल्या तर अमरावती जिल्ह्याचा विकासापेक्षा भकास होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. मी डॉक्टर गाडेकर, अमरावती मतदारसंघातला एक सुसज्ञ नागरिक, एक्स मेडिकल ऑफिसर, मी मुंबईला होतो, मुंबईतून मी आता 2 वर्षापासून इथे राहतो, इथला सगळा विकास बघतो आहे. इथला विकास मला मुंबईच्या हिशोबाप्रमाणे कुठलाही काही दिसत नसल्यामुळे माझ्या सर्व जनतेंना अशी विनंती आहे की आता हे महाविकास आघाडी सरकारला मदत करून ह्या ज्या जुन्या खासदार ज्या आहेत ह्या जुन्या खासदारांना कुठेतरी धडा शिकवावा आणि त्यांना विकास कामाच्या मार्गाने लावण्यासाठी त्यांना खाली खेचणे अत्यंत गरजेचं आहे. बळवंतराव वानखळे हे अतिशय सामाजिक पुरुष आहे, कौटुंबिक पुरुष आहे, समाजाने म्हटल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्यासुद्धा कमकुवत आहे. ते कुठल्याही पैशाचा खर्च करू शकत नाही. आम्हाला सार्वजनिक कार्यकर्त्यांना त्यांना मदत करून किंवा इतर लोकांना जनतेला जागृत करून आम्हाला त्यांना मदत करणे अत्यंत गरजेचं आहे. माझी सर्व जनतेला विनंती आहे की अशा गरीब आपल्या माणसाला निवडून देणे अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, मी आता मोठं बोलू शकत नाही, किंवा रोजगारांचे प्रश्न आहेत, रोजगार हा अजिबात नाही आहे. 2000 आता तुम्हाला आता आपलं थोडं थांबवतोय. म्हटलं जाते की राजकारण हे पैशाशिवाय खेळलं जात नाही, चर्चा असा आहे, सूर आहे, ही लाट कशाची आहे? तिथं धनशक्ती आहे, फक्त धनशक्ती आणि जनशक्तीमध्ये याच्यात खूप फरक आहे साहेब. कारण काय झालं, यांच्या आतापर्यंतच्या त्या कालावधीमध्ये ज्यांनी फक्त लोकांना, गरीब लोकांना गरीब केलं आहे, 1 महिन्याचं खाद्य देणार, 8 दिवसाचं खाद्य देणार, त्याला आपलंसं करणार आणि कुठल्याही प्रकारचं त्या माणसाला मदत न करणे किंवा त्याच्या पायावर उभं करणं हा कार्यक्रम यांनी केलेला नाही. फक्त तात्पुरतं तुम्ही उभं केलं, पण आपल्या इंडिया सरकारचं जे एक धोरण आहे की स्वतःच्या पायावरती आर्थिकदृष्ट्या उभं राहण्यासाठी जे धोरण आहे अवलंबिलेलं आहे ते अतिशय उत्तम धोरण आहे. कारण तात्पुरता उभा करून त्याला साड्या वाटून, हे वाटून, ते वाटून त्याला निष्काळजी बनवण्यासारखं झालं आहे, म्हणजे त्याला ऐदी बनवणे आहे आपल्या विदर्भीन भाषामध्ये. हां, तुम्हाला सांगायला तात्पर्य कुठून आपण एरिकरी आले आहात आणि काय प्रतिक्रिया राहिली सभेच्या माध्यमातून? मी दर्यापूर तालुका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा तालुका प्रमुख आहे. मी बाजार समितीचा संचालक आहे, माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. या ठिकाणी आज जे जिल्ह्याचं वातावरण आहे, या जिल्ह्याच्या वातावरणात जर आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या मागील 5 वर्षात ज्या लोकांनी फक्त नौटंकी केले, या जिल्ह्याच्या विकासाला कुठलाही हातभार लावला नाही, अशा लोकांच्या विरोधात या ठिकाणी संपूर्ण जिल्हा एकवटला असून या ठिकाणी बळवंतराव वानखळेला निवडून आणण्यासाठी संपूर्ण जिल्हा एकत्रीकरणात झाला आहे याची प्रचिती आज या ठिकाणी अमरावतीत आपल्याला सर्व माध्यमांना मिळालेली आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण एक खासदार म्हणून ज्या जिल्ह्याच्या विकासाकरिता संसदेमध्ये आपण पाठवतो ते काहीही काम न करता फक्त अनेक ठिकाणच्या नौटंक्या करायच्या, अनेक ठिकाणी फक्त साड्या वाटप करायचा, किराणा वाटप करायचा, या माध्यमातून जनतेला चिवत्या बनवायचं काम या गेल्या 5 वर्षात या जिल्ह्याच्या खासदारांनी केलं आहे. त्यामुळे लोकांत तीव्र नाराजी या जिल्ह्यात असल्यामुळे हा संतापाची लाट आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी हा देश महाशक्ती बनवायचा जो बिळा उचलला, स्वप्न दाखवलं लोकांना, मला सांगा या देशाची लोकसंख्या 1,40,000 आहे, 1,40,000 आहे, 140 लाख, आणि तुम्ही 80 कोटी लोकांना धान्य फुकट देऊन राहिले, कशी महासत्ता होणार आहे? तुम्ही जर दारिद्र्यरेषेखालचे लोक 80 कोटी दाखवून राहिले,
तर 40 कोटी लोक शिल्लक राहिले का या 40 कोटी लोकच या देशाचे करदाते असू शकतात किंवा काय असू शकतात? मग तुम्ही महासत्ता जगातली तिसरी महासत्ता बनण्याचे स्वप्न या लोकांना कसे काय दाखवून राहिले? एका इकडे फुकट धान्य द्यायचं 80 कोटी लोकांना आणि 40 कोटी लोकांच्या भरोशावर तुम्ही म्हणता महासत्ता बनवतो, हे विदारक परिस्थिती या देशात असल्यामुळे या देशात आता लोक चिवत्या बनणार नाहीत, खोट्या आश्वासनाला बळी पडणार नाहीत, म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीचंच सरकार या देशात येईल हे या लोकांनी आता ठरवलेलं आहे.